ऊस टोळीतील अंतर्गत वादातून एकानं इमारतीवरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला मात्र उडी मारणाऱ्या तरुणाचा पाय धरून खेचल्यानं त्याची आत्महत्या रोखण्यात यश आलं गडहिलजमधील भडगाव रोडवर झालेल्या तबल तासाभराच्या या थरार नाट्याची शहरात जोरदार चर्चा सुरू होती बीड जिल्ह्यातून आलेली ऊसतोडणी टोळी गडिंगलज तालुक्यातील आयनापूर परिसरात सध्या कार्यरत आहे त्यातील एका पस्तीस वर्षीय तरुणाचा आपल्या मुकादमासोबत जोरदार वाद झाला या वादातून संबंधित तरुणानं गडिंगलस शहरातील भडगाव रोडवरील नव्यानं बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत घुसून चौथा मजला गाठला आपण आत्महत्या करत असल्याचं त्यानं ओरडून सांगितल्यामुळे घटनास्थळी लोकांची गर्दी झाली दरम्यान माहिती मिळताच अग्निशमन आणि पोलीस यंत्रणाही तिथे दाखल झाली त्या तरुणाला आत्महत्येपासून रोखण्यासाठी इमारतीमध्ये येणाऱ्या लोक वर, त्या दगड फेकायला सुरुवात केली त्यामुळे गोंधळ आणखीनच वाढला या गोंधळातच पंचायत समितीचे माजी सदस्य बाळेश नाईक यांनी गुपचूप आणि सरपटत टेरेसवर जाऊन या तरुणाचे पाय पकडले आणि त्याला मागे खेचलं त्यानंतर अन्य लोकांच्या मदतीनं त्या तरुणाला इमारतीवरून खाली आणलं मात्र सुमारे तासभर सुरू असलेल्या या थरार नाट्याची गडिंग शहरात चर्चा सुरू होती